नमस्कार मित्रांनो, मराठी शाळेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण एकच करायचं की आजपर्यंत आपण जसा मराठी शाळेला सहकार्य केलेला आहे तसा आपण पुढेही चालू ठेवायचा माझ्या मराठी शाळेच्या चॅनलला आणि आपल्या गावातल्या मराठी शाळेला. नक्की सहकार्य करा. तर आता आपण या ठिकाणी बघूया चित्र वाक्य वाचन. या ठिकाणी आज आपण घेणार आहोत चित्र वाक्य वाचन. पहिलीसाठी आणि अप्रगत मुलांसाठी अतिशय छान उपक्रम आहे. वाक्य वाचन येतं, मला वाक्य वाचन येतं याचा आनंद आपल्याला त्या मुलाला द्यायचा आहे आणि आपण तो देऊ शकतो. आनंद देण्यासारखं काहीही नाही आहे. तर या ठिकाणी या बघा अशा प्रकारचा उपक्रम आपल्या वर्गात घ्यायचा आपल्याला. पहा या ठिकाणी राम घर बघ. किती सोपं वाक्य आहे. राम घर बघ. श्याम बदक बघ. सीता मांजर बघ. अशा प्रकारचे वाक्य आहेत. इथे बघ मामा कप धर. दादा ॲपल धर. काका कार बघ. असे वाक्य जर आपण त्याला समजून सांगितले वाचायला लावले तर पहा काय बदल होणार आहे. नक्कीच छोटासा बदल होणार आहे परंतु तो बदल आपल्यासाठी आमूलाग्र असणार आहे. अप्रगत विद्यार्थ्यासाठी हा बदल अतिशय छान आहे. चला तर आपण घेऊया वाचन घेऊया. राम घर बघ. श्याम बदक बघ. सीता मांजर बघ. मामा को धर. दादा एप्पल धर. मित्रांनो आपण पाहिलं या प्रकारे चित्र वाक्य वाचन आपल्याला सराव घ्यायचा आहे. आपण घेऊ शकतो. आपल्या मुलांना आनंद द्यायचं आपलं काम आहे. आपण या प्रकारे वाचन घेऊया आणि मुलांचा विकास करूया. चित्र शब्द वाचन हा अतिशय छान उपक्रम आहे. आपल्याला घ्यायचाच आहे आणि महाराष्ट्रातील सर्व मराठी शाळेमध्ये आपल्याला हा उपक्रम राबवून आपल्या मुलांना प्रगत करायचे. तर सगळीकडे आपल्या शाळांवर लक्ष ठेवा, मराठी शाळेवर लक्ष ठेवा, मराठी शाळांना भेट द्या. आणखीन काय बोलू. धन्यवाद. पाहत राहा मराठी